आजच्या धावपळीच्या युगात कुटुंबाच्या जबाबदारीसह अर्थार्जनासाठी महिला बाहेर पडतात त्यामुळे बहुतांश महिलांचं स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होताना दिसतं मात्र महिलांनी न दाखवता आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे स्तन कर्करोगाविषयी जागरूकता आयोजित केलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांचं निश्चितच प्रबोधन होईल अशी अपेक्षा भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी व्यक्त केली जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य विद्यापीठाच्या वतीनं आयोजित स्तन कर्करोग जागरूकता फेरीला झेंडा दाखवून प्रारंभ करताना त्या बोलत होत्या जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून नाशिक इथल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि मेरी वॉनलेस मेडिकल इन्स्टिट्यूटच्या वतीनं स्तन कर्करोग जागरूकता आणि उपचार जनजागृती फेरी काढण्यात आली सौभाग्यवती अरुंधती महाडिक आरोग्य विद्यापीठाचे कोल्हापूर विभागीय केंद्र समन्वयक डॉ राजकुमार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम झाला सुरुवातीला तारराणी चौकात मान्यवरांचा सत्कार करण्यात आला राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आणि आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांच्या संकल्पनेतून तसंच आरोग्य विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कोल्हापूर विभागातील सर्व संलग्नित वैद्यकीय महाविद्यालयाच्या समन्वयानं कर्करोग जागृती फेरीचं आयोजन केल्याचं आरोग्य विद्यापीठाचे कोल्हापूर विभागीय केंद्र समन्वयक डॉ राजकुमार पाटील यांनी सांगितलं स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याचं प्रमाण वाढू लागलंय त्यावर वेळीच निदान आणि उपचार झाल्यास मात करता येतो त्यामुळं महिलांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानं या फेरीचं आयोजन केल्याचं प्राध्यापिका डॉ वर्षा पाटील यांनी सांगितलं दरम्यान कुटुंब व्यवसाय नोकरी अशा विविध पातळ्यांवर लढणाऱ्या आणि जबाबदाऱ्या स्वीकारणाऱ्या महिलांचं स्वतःच्या आरोग्याकडं नेहमी दुर्लक्ष होतं त्यामुळं आरोग्य विद्यापीठांच्या वतीनं अशा पद्धतीचे उपक्रम वारंवार आयोजित करणं गरजेचं आहे तसंच कर्करोग जागृती फेरी मोफत तपासणी शिबिरासह प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आरोग्य विद्यापीठाच्या कोल्हापूर केंद्राचं भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी कौतुक केलं त्यानंतर स्तन कर्करोग जागृती फेरीची सुरुवात सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते झेंडा फडकवत आणि छत्रपती तारराणी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून झाली शहराच्या मुख्य मार्गावरून ही फेरी संपन्न झाली त्यामध्ये डॉक्टर सुदेश गंधम डॉक्टर रविकुमार जाधव डॉक्टर रोजारिओ डिसुजा डॉक्टर एस जी कुलकर्णी डॉक्टर राजेश कागले डॉक्टर केदार तोडकर डॉक्टर रणजित पाटील डॉक्टर विद्या घेवडे सुशिला लांबा एकता गवळी यांच्यासह विविध महाविद्यालयाचे शेकडो विद्यार्थी आणि प्राध्यापक सहभागी झाले होते